बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. यानंतर आपण महाराष्ट्रभरातल्या अन्य काही घडामोडींचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. नंदुरबारच्या धडगावमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत महिलांची मोठी गर्दी. बँकेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी गर्दीमध्ये दोन महिला बेशुद्ध पडल्याचं समोर आलंय. ई KYC करण्यासाठी आदिवासी महिलांनी सकाळपासूनच बँकेसमोर तुफान गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं. बँकेमध्ये महिला आणि पुरुषांची स्वतंत्र रांग नसल्यामुळे महिलांची मोठी गैरसोय सुद्धा झाली. जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील पद्मावती धरण हे ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे परिसरातील 20 ते 25 गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटलाय. 2 वर्षांपासून कोरडं पडलेलं धरण दुथडी भरून वाहू लागलंय, त्यामुळे शेतकरी आनंदित आहेत. शेकडो हेक्टरवरची जमीन पुन्हा एकदा ओलिताखाली येते. धुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढलाय, यामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी थेट महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या केबिनमध्ये हे कुत्रे सोडल्याचा प्रकार समोर आला. महापालिका प्रशासनानं दिलेला कुत्र्यांचा नसबंदीचा ठेका रखडलेला असून कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतीय. तसंच रोजच्या रोज 60 ते 70 कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत आहेत, त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं गेलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकवरनं मुंबईला जाण्यासाठी ओझर विमानतळावरती आल्यावर त्यांना एक मोर दिसला. नैसर्गिक वातावरणात विहार करणाऱ्या मोराचा व्हिडिओ काढण्याचा मोह त्यांनाही आवरता आला नाही आणि त्यांनी या मोराला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं. राज ठाकरेंचं श्वानप्रेम पुन्हा एकदा पाहायला मिळालं. यवतमाळ दौऱ्यावरती असलेल्या राज ठाकरेंनी वणीचे नेते मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या पाळीव कुत्र्यासोबत त्यांनी काही काळ घालवला, त्याचाच व्हिडिओ आता समोर आलाय. महाराष्ट्रातल्या 40 पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये भीषण दुर्घटना घडली. या अपघातात राज्यातील 14 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय, तर 31 जण जखमी आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीय. नेपाळ बस दुर्घटनेत जळगावच्या वरणगाव तळवेल परिसरातील काही जणांचा मृत्यू झालाय. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावल तालुक्यातील पाडसळे गावामध्ये राज्य महामार्गावरती स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी केली जाते. अलीकडेच या मार्गाचं उद्घाटन केलं गेलं. काँक्रीटचा रस्ता झाल्यामुळे वाहनं भरधाव वेगात असतात, त्यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी तसंच ग्रामस्थांचे अपघात घडू नयेत यासाठी मागणी केली जाते. स्पीड ब्रेकर त्वरित न बसवल्यास रास्ता रोकोचा इशाराही दिला गेला. कर्जाची वरात जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात हे आंदोलन करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली आहे. केंद्र सरकार सोयाबीन हमी भाव जाहीर करतं, परंतु बाजारपेठेमध्ये सोयाबीनला अतिशय कमी भाव मिळतो. कापसाचीही अशीच परिस्थिती आहे. शेती परवडत नसल्यामुळे अनेक तरुणांचे विवाह सुद्धा होत नाही, त्यामुळे सरकारनं त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली. बीडच्या परळी येथील अभिनव विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी तोंडावरती काळी पट्टी बांधत बदलापुरातल्या घटनेचा निषेध नोंदवला. बदलापुरातली घटना मानवतेला काळीमा फासणारी असून या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ड्रोनच्या घिरट्यांमुळे नागरिक दहशतीखाली आहेत, तसंच विविध अफवांमुळे नागरिक रात्ररात्र जागून काढतात. मात्र ड्रोनविषयी अफवा पसरवू नका, भीती बाळगू नका, असं आवाहन आता पोलीस अधीक्षकांनी केलंय. ड्रोनबाबत तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा पीक पेरा रद्द करण्याची मागणी करण्यात येते. शासनानं 1 रुपयात पीक विमा दिलाय, मात्र त्यासाठी पीक पेऱ्याची नोंद केली तरच त्याचा लाभ मिळतोय. शहापूर तालुका दऱ्याखोऱ्यांचा असल्यामुळे तिथे नेटवर्क नसतं, तसंच सर्व शेतकऱ्यांना मोबाईल काही वापरता येत नाही, त्यामुळे पीक पेरा नोंदवण्यामध्ये अडचणी येतात. रामगिरी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत गोंदियामध्ये मुस्लिम समाजानं मोर्चा काढला. रामगिरी महाराजांना अटक करावी अशी मागणी यावेळी केली गेली. खड्डेमुक्त पिंपरी चिंचवडची मागणी करत मनसेनं अनोखं आंदोलन केलं. दापोडीतील मेट्रो स्टेशनच्या खाली पडलेल्या खड्ड्यांमध्ये रोपटी लावत प्रशासनाचा निषेध करत हे आंदोलन पुकारलं गेलं. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी समाजानं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा नेला. डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय, हा गुन्हा मागे घेण्यात यावा, पेसा अंतर्गत भरती प्रक्रिया राबवली जावी अशी मागणी यावेळी केली गेली. महिलांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ नांदेडमध्ये नागरी कृती समितीच्या वतीनं निदर्शनं झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. कोलकाता आणि बदलापूर घटनेची CBI मार्फत चौकशी करावी आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली.
कोलकाता आणि बदलापुरातील घटनेच्या निषेधार्थ लातूरमध्ये संतप्त विद्यार्थ्यांनी मूक मोर्चा काढला. लातूर पॅटर्नमुळे हजारो मुली शिक्षणासाठी एकट्या राहतात, ट्यूशन आणि कॉलेजसाठी शहरात एकट्या जातात, त्यामुळे आम्हाला सुद्धा आता भीती वाटते अशा प्रतिक्रिया या मुलींनी व्यक्त केल्या. सत्यशोधक ग्रामीण शेतकरी सभेच्या वतीनं नंदुरबार तहसीलदार कार्यालयावरती भव्य मोर्चा निघालेला. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नंदुरबार ते मुंबई पायी बिराड मोर्चा घेऊन जाण्यात आलेला होता. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आश्वासनं वर्ष उलटलं तरी पूर्ण झालेली नाही आहेत, त्याच निमित्तानं हा मोर्चा निघालेला. गोंदिया शहरातल्या जयस्तंभ चौक परिसरात महिला काँग्रेसनं बदलापुरातल्या घटनेच्या निषेधार्थ निदर्शनं केली. भीक नको सुरक्षा द्या असे फलक यावेळी झळकवण्यात आले. शनिवारच्या महाराष्ट्र बंदला सर्वांनी प्रतिसाद द्यावा असं आवाहन करण्यात आलं, पण हा बंद आता मागे घेतला गेलाय. लातूरमध्ये मुस्लिम समाजानंही भव्य मोर्चा काढलेला. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामगिरी महाराजांवरती गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी हा मोर्चा निघालेला. पीक विम्याची मागणी करत परभणीत शेतकऱ्यांनी भजन आंदोलन केलं. या आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला. 2023 मधील पीक विमा अद्यापही न मिळाल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. गेल्या 5 वर्षांपासून अनुदानापासून वंचित असलेल्या पूरग्रस्तांनी सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा नेला. कृष्णानदीला आलेल्या पुरानंतर राज्य शासनाकडनं गावातले पंचनामे करत 862 कुटुंबांना 95,100 रुपयांचं अनुदान जाहीर झालं, मात्र यापैकी 608 कुटुंबांना मदत अद्याप मिळालेली नाहीये. जळगावच्या 40 तालुक्यातील गिरणा नदीपात्रात नारपार योजनेसाठी अर्धनग्न होऊन जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. शिवसेनेचे नेते उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. जोवर नारपार योजनेला प्रशासकीय मान्यता मिळत नाही तोवर आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला गेला. धुळे जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागात दमदार पाऊस पडला. पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे अक्कलपाडा धरणातनं पांझरा नदीपात्रात पाणी सोडलं गेलंय. दमदार पावसानं धुळेवासियांना दिलासा मिळतोय. महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीनं विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं. प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास 3 सप्टेंबरपासून महाराष्ट्रात एसटीचा संप पुकारण्याचा इशारा दिला जातोय. पार्किंगचे पैसे दिले नाहीत म्हणून बाईकवरती बसलेल्या महिलेची ओढणी खेचण्यात आली. यावेळी झालेल्या वादातनं हाणामारीचा प्रकार धाराशिवच्या रामलिंग तीर्थक्षेत्री परिसरात घडला. हाणामारी सोडवणाऱ्या भाविकाला सुद्धा पार्किंग ठेकेदारानं मारहाण केल्याचं समोर आलंय. घरगुती गॅस सिलेंडरची गळती होऊन झालेल्या स्फोटात 9 जणांसह काही जनावरं होरपळल्याची घटना घडलेली आहे. अहमदनगरच्या राहता तालुक्यात ही दुर्घटना घडली. जखमी व्यक्तींवरती लोणी इथल्या प्रवरा रुग्णालयामध्ये सध्या उपचार केले जात आहेत. बुलढाण्याच्या वर्दळी परिसरामध्ये वर्दळ असलेल्या परिसरामध्ये 3री शिकणाऱ्या 3 विद्यार्थिनींचा शिक्षकानंच विनयभंग केलाय, त्यामुळे गावामध्ये खळबळ उडाली असून नराधम शिक्षकाला पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना झालंय. सावंतवाडी तालुक्यातल्या मळेवाड गावातील सटी या डोंगर माळरानावरती चिरेखाणीत 3 वर्षीय बालिकेचा मृतदेह 15 दिवसांपूर्वी पुरून ठेवल्याची चर्चा होती. या अनुषंगानं पोलिसांनी अधिकचा तपास केला आणि चिरेखाणीजवळ असलेल्या माळरानावरनं या मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. हा मृतदेह आता शवविच्छेदनासाठी पाठवला गेलाय. महाराष्ट्राची कुस्तीगीर पैलवान श्रुतिका पाटील कुमार जागतिक कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. अमानमध्ये होणाऱ्या स्पर्धेत 46 किलो वजनी गटात श्रुतिका पाटीलची लढत जपानची पैलवान यू कुस्तुमी सोबत होणार आहे, त्यामुळे श्रुतिकाचं पदक नक्की मानलं जात आहे. पुण्यामधल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये 2 संघटनांमध्ये राडा झालाय. अभाविपनं कॉलेज कॅम्पसमध्ये कब्रस्तान बनायंगेच्या घोषणा दिल्याचा आरोप विद्यार्थी संघटनेनं केलेला आहे, तर अभाविपने मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेत. आमदार समाधान औताडेंच्या प्रयत्नांना अखेर यश मिळालंय. पंढरपूरला MIDC मंजूर करण्यात आली आहे. 54 एकर क्षेत्रावरती पंढरपुरात MIDC उभारणी केली जाईल. MIDC मंजूर होताच पंढरपुरात आनंद साजरा करण्यात आला. हिंगोलीच्या सेनगाव शहरात क्रीडांगण नसल्यामुळे गावातील पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणांची सध्या हेळसांड होतीये. अनेक युवकांना भल्या पहाटे महामार्गावरतीच धावण्याचा सराव करावा लागतोय, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होते, भीती व्यक्त होते. अकोल्यातल्या मूर्तिजापूर येथील जुनी वस्ती असलेल्या कच्ची लाईन जुनी पोलीस वसाहतीला अचानक भीषण आग लागली. सुदैवाने दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही, मात्र आगीत लाखोंचं नुकसान झालंय. आगीचं कारण अस्पष्ट आहे. हिंगोलीच्या डिग्रस कराडे गावात एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. त्याचा मृतदेह त्याच्या घराबाहेर आढळून आल्यामुळे गावात खळबळ उडाली.
दरम्यान पोलिसांकडून घटनेचा तपास केला जातोय. वाशिमच्या महागाव शिवारातील 200 एकरपेक्षा जास्त क्षेत्रातील रसवंती ऊसाचं वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालंय. याची न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यावर अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी केली आणि पंचनामे केले. तातडीनं मदत मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा न्यूज 18 लोकमतचे आभार मानले. अमरावती जिल्ह्यातल्या 1000 हेक्टर ची शेती पाण्याखाली गेलेली आहे. खासदार बळवंत वानखेडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी त्यांच्या वतीनं करण्यात आली. हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढली आहे. धरणाचे 12 दरवाजे पूर्णपणे खुले करण्यात आले. सद्यस्थितीत हतनूर धरणातनं 47,393 क्युसेक वेगानं तापी नदीपात्रात विसर्ग होतोय. बांगलादेशात हिंदू धर्मियांवरील अत्याचाराविरोधात चंद्रपुरात सकल हिंदू समाजानं बंद पुकारलाय. शहरातील प्रमुख मार्गांवरनं सकल हिंदू समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. या बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा तसंच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बदलापूरमधल्या शाळेत चिमुकल्यांवरती झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सांगलीमधल्या कडेगाव तालुक्यात कॅन्डल मार्च काढला गेला. या मोर्चात मोठ्या संख्येनं महिलांसह मुलींनी सहभाग घेतला आणि निषेध नोंदवला. कोलकात्यातल्या घटनेच्या निषेधार्थ सुरू असलेला संप अखेर 11 दिवसांनी मागे घेण्यात आलाय. नागपूरमधल्या मेयो आणि मेडिकलमधील डॉक्टरांनी रक्तदान करत रुग्णसेवेमध्ये रुजू होण्याचा निर्णय घेतला. पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन केलं गेलं. पेराभरतीसह विविध मागण्यांसाठी माकपचे कार्यकर्ते आक्रमक झालेले. यावेळी चारोटी परिसरात पोलीस छावणीचं रूप आलेलं. शेकडो पोलिसांचा चारोटी इथे बंदोबस्त तैनात केला गेलेला. रत्नागिरीमधल्या राजापुरात शेतकऱ्यांसह मच्छीमार संघटनांनी एल्गार केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व मागण्या मान्य न झाल्यास निवडणुकीत मतदान करणार नाही असा इशारा त्यांनी सरकारला दिला. यावल तालुक्यामधील शेळगाव बॅरेजमध्ये यंदा 100% पाणीसाठा केला जाणार आहे. त्याची सुरुवात ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस करण्यात येईल. त्यासाठी प्रकल्पस्थळावरती पूर नियंत्रण कक्षाची स्थापना झाली आहे. रशियाकडनं कच्च्या तेलाच्या खरेदीच्या बाबतीत भारतानं चीनला मागे टाकलंय. त्यामुळे भारत आता रशियन तेलाचा सर्वात मोठा आयातदार बनलाय. पुण्यासह हैदराबाद आणि गोव्यासाठी विमानसेवेचं बुकिंग फुल झालंय. जळगाव विमानतळावरनं सुरू झालेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रवासी विमानसेवेला जळगाववासियांनी चांगला प्रतिसाद देत या सेवेचं स्वागत केलं. गेल्या काही महिन्यातील प्रवासी संख्येचा आढावा घेता जळगाववासियांनी हवाई प्रवासाला पसंती दिली आहे. कोल्हापूरला विजेवरती धावणाऱ्या 100 बसेस लवकरच मिळणार आहेत. त्याची पूर्वतयारी म्हणून ताराबाई पार्क इथे चार्जिंग स्टेशन उभारलं जाणार आहे. राज्य सरकारनं यासाठी 9,86,96,000 रुपयांना मंजुरी दिली आहे. 2 चिमुरड्यांवरती अत्याचार झालेली बदलापूरमधली शाळा आणि महाविद्यालय आठवड्याभरापासून बंद आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. मुलांच्या परीक्षा आणि अभ्यासक्रम बाकी असल्यामुळे पालक आणि विद्यार्थी तणावाखाली आहेत, चिंतेत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर शाळा सुरू करावी अशी मागणी होती आहे. बदलापूर मुलींवरील अत्याचार प्रकरण शाळेविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. ही घटना तात्काळ पोलिसांना न कळवल्यामुळे संचालक मंडळ आणि काही कर्मचाऱ्यांच्या विरोधात SIT ने गुन्ह्याची नोंद केली आहे. बदलापूरच्या शाळेमध्ये अत्याचाराची घटना घडल्यावरती शाळा प्रशासन खडबडून जाग झालंय. त्या शाळेमध्ये CCTV बसवण्याचं काम सुरू झालंय. बाल विभाग आणि प्राथमिक विभागात CCTV बसवले जात आहेत. बदलापूर अत्याचार प्रकरणात शाळेच्या हलगर्जीपणामुळे राज्य सरकारनं शाळेची कमिटी बरखास्त केली आणि प्रशासकाची नियुक्ती केली. आज त्याच प्रशासकांमधील अधिकारी कुंदा पंडित आणि सल्लागार म्हणून नेमण्यात आलेल्या विश्वनाथ पाटील यांनी शाळेला भेट देत पाहणी केली. बदलापूर अत्याचार प्रकरणी झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. बदलापुरात राहत असलेल्या भूषण दुबे या तरुणाला सुद्धा पोलिसांनी चूक नसताना पकडून नेलं आणि थेट तुरुंगात टाकल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला. विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेड 25 जागा लढवेल. त्यांनी महाविकास आघाडीकडे 25 जागांची मागणी केली आहे. मराठवाड्यातील जातीय सलोखा पुन्हा वाढीस लागावा यासाठी संभाजी ब्रिगेड प्रयत्नशील असेल असंही सांगितलं गेलं. जरांगे पाटील यांची राजकीय भूमिका स्पष्ट होताच आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू असं वक्तव्य शिवसंग्रामच्या अध्यक्षा ज्योती मेटे यांनी केलंय. विधानसभेला शिवसंग्राम राज्यात 5 जागा लढवेल अशी घोषणाही त्यांनी केली. नांदेडचे भाजपचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर नाराज असल्याची चर्चा रंगतीय. पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये चिखलीकर अनुपस्थित असतात. याबाबत भागवत कराडांनी आता स्पष्टीकरण दिलंय. लोकसभा निवडणुकीत यशस्वी न झाल्यानं ते नाराज असतील.
पण ते पक्ष संघटनेसोबतच आहेत. आपली आणि त्यांची भेट झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ते पक्षासाठी काम करतील असा विश्वास कराड यांनी व्यक्त केला. शरद पवारांना केंद्रानं झेड प्लस सुरक्षा दिलेली असून आता खुद्द शरद पवारांनीच या सुरक्षेबद्दल शंका उपस्थित केली आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत त्यामुळे त्यांना माझ्या संदर्भात आणि माझ्या दौऱ्यांसंदर्भात खबरबात मिळावी म्हणून तर आपल्याला सुरक्षा दिली नसावी ना अशी शंका पवारांनी उपस्थित केली. शरद पवारांना केंद्राची सुरक्षा दिली म्हणजे राज्यातल्या पोलिसांवर गृहमंत्र्यांचा विश्वास नाही. राज्य पोलीस खातं भ्रष्टाचारानं बरबटून गेले अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हा विषय आमच्या स्तरावरती आता संपलाय अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे. महाविकास आघाडीच आमचा चेहरा असून आम्ही त्याच्यासोबतच जनतेसमोर जाऊ असं नाना पटोले म्हणाले. नाना पटोलेंना जे विधान करायचे ते करू द्या, काँग्रेसमध्ये एखादा चेहरा द्यावा असं त्यांना सांगितलेलं आहे. उद्धव ठाकरेंचा त्यांच्यासोबत संवाद सुरू आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे. चेहरा असल्याशिवाय निवडणुकीला सामोरं जाता येणार नाही असंही राऊत म्हणतात. नाशिकमध्ये नाना पटोलेंची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी नाना पटोलेंना घेराव घातला. भाजप आणि संघ विधानसभेसाठी सर्वेक्षण करणार आहेत. सर्वेक्षणानंतर भाजपच्या आमदारांचं भविष्य निश्चित होईल. कुणाला उमेदवारी द्यायची आणि कुणाचा पत्ता कट होणार हे या सर्वेक्षणानंतर स्पष्ट होणार आहे. वर्षा निवासस्थानी आंदोलनापूर्वी रविकांत तुपकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. रविकांत तुपकरांना घरातनं ताब्यात घेण्यात आलंय. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तुपकर आक्रमक झालेत. तर शेतकरी नेते रविकांत तुपकरांना अटक केल्याच्या निषेधार्थ आता शेतकरी आक्रमक होत आहेत. कार्यकर्त्यांनी मरीन ड्राईव्हवरती आत्महत्या करण्याचं प्रात्यक्षिक आंदोलन केलं आणि यावेळेला आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अडवलं. वर्ध्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. केंद्रीय नेत्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची गुप्त बैठक घेतली. या बैठकीला मध्य प्रदेशचे मंत्री प्रल्हाद पटेल, केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रसादजी हे उपस्थित होते. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी शरद पवारांची मोदी बागेत जात भेट घेतली. या भेटीदरम्यान रोहित पवार सुद्धा विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हक्कांसाठी आंदोलन केलंय. पोलिसांनी दबाव तंत्र वापरत विद्यार्थ्यांचा हक्क हिरावण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या दोन प्रमुख मागण्या आयोगानं मान्य कराव्यात अशी मागणी रोहित पवारांची आहे. महायुतीच्या 17 कारखान्यांना एनसीडीसीकडनं राज्य सरकारच्या थक हमीनं 2,256 कोटी रुपयांचं कर्ज देण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. हे कर्ज वितरण तातडीनं थांबवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. हे सगळे कारखाने सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांशी संबंधित आहेत. अकोला तालुक्यातल्या वनीरंभापूर येथील इथे अजगर आढळून आलाय. ग्रामस्थांनी याची माहिती देता सर्पमित्रांकडनं अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडलं गेलं. चंद्रपूरच्या नागभीडमध्ये 25 वर्षीय मनोरुग्ण तरुणीवरती बलात्कार झाल्याचं उघडकीस आलंय. नागभीड शहरातील नव्या बस स्टँडच्या निर्जन प्रसाधनगृहामध्ये हा प्रकार घडला. गाढवांची आंतरराज्य तस्करी करणारी टोळी पकडण्यात बीड पोलिसांना यश मिळालं. या टोळीकडनं 14 गाढवांची सुटका करण्यात आली तर 6 आरोपींना अटक झाली आहे. धुळ्याच्या निमडाळे गावात तलावात बुडून 8वीच्या 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. वनभोजनासाठी शाळेची सहल गेलेली आणि त्याच वेळेला ही दुर्घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील नेरे गावात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमानं वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण उघडकीस आलंय. अत्याचारामुळे 14 वर्षीय मुलगी गर्भवती राहिली. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आणि आरोपीला अटक झाली आहे. अमरावतीमध्ये महापालिकेच्या शाळेत 14 वर्षीय मुलीसोबत पीटीच्या शिक्षकांनी गैरवर्तवणूक केल्याचं समोर आलंय. मुलीच्या आईनं तक्रार दाखल केल्यावर शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक झाली आहे. पुण्यामध्ये मुलींची छेड काढणाऱ्याला चोप मिळाला आहे. शाळेतील स्कूल व्हॅन चालकानं एका विद्यार्थिनीला तू आपल्याला आवडतेस असा मेसेज केल्याचं उघडकीस आलं. संबंधित व्हॅन चालकावरती गुन्हा दाखल झालाय. या व्हॅन चालकाला मनसेकडनं चांगला चोप दिला गेला. मुंबईतल्या मानखुर्दमध्ये काकानंच आपल्या भाचीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. 13 वर्षीय मुलीनं यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय. गोंदिया जिल्ह्यातील छोटा गोंदिया या परिसरात क्षुल्लक कारणावरनं एका 29 वर्षीय युवकाची हत्या झाली.
या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. 1997 मध्ये आलेल्या बॉर्डर या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या बॉर्डर 2 मध्ये वरुण धवनची एंट्री झाली आहे. याची घोषणा वरुणनंच केली आहे. आयुष्मान खुरानानं चित्रपटातून एक्झिट घेतल्यानंतर वरुण या चित्रपटाचा भाग असेल. अभिनेत्री तमन्ना भाटियानं जन्माष्टमीपूर्वी एक खास फोटोशूट केलाय. जंगलात एका झाडाखाली कृष्णाची वाट पाहत असलेल्या राधेच्या रूपात तमन्ना सध्या पाहायला मिळते. आणि या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आपला महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.